पण फणसाच्या कोरीची भाजी करूया. त्याच्यासाठी ही एक फणसाची छोटी कोरी घेतलेली आहे, ती आता आपण चिरून घेऊया. त्याच्यापूर्वी आपल्या हाताला खोबरेल तेल लावायचं आणि आडायला पण लावून घ्यायचं असं. आता याला असणारा डिंक असं कागदाने पुसून काढून टाकायचा. अशा प्रकारे सगळे काटे काढून घ्यायचे. याच्यावरचे काटेरी भाग असतो तो संपूर्ण काढून झाला की मग ते चिरून पाण्यात टाकायचे. अशा प्रकारे काढून झालेलं आहे सगळं. आता त्याचे दोन भागांचे आता छोटे छोटे पीस करायचे आणि मग ते पाण्यामध्ये टाकायचे. हे बघा, ह्याच्या मऊ जो भाग असतो हा तो काढून टाकायचा आणि मग हे हा उरलेला भाग असतो तो पाण्यामध्ये टाकायचा. अशा प्रकारे आता सगळे कोरीचे तुकडे चिरून झालेले आहे. आता आपण हे कोरीचे तुकडे कुकरमध्ये लावून घेऊया. त्यात थोडं पाणी ओतायचं. पाणी मीठ घालायचं. कुकर लावून घेऊया आणि मग कुकरची एक शिट्टी काढून घेऊया. खोबरं किसून घेऊया. त्याला एक वड्याचं साधारण खोबरं लागणार, म्हणजे हे आहे ना ते सगळं जवळजवळ लागणार भाजीसाठी. आता आपलं खोबरं किसून झालं आहे. आता आपण एक कांदा चिरून घेऊया त्याच्यासाठी लागणारा आणि मग थोड्या मिरच्या हिरव्या. हा अखंड कांदा लागणार याच्यासाठी भाजीसाठी. आपण ते वाटपातच घालायचा. काही काही लोक चिरून फोडणीवर देतात आणि मग त्याच्यावर भाजी घालतात, पण मी तसं नाही न करता की कांदा वाटपातच घाल. कांदा चिरून झाला आहे. याच्यासाठी 7-8 ह्या मिरच्या लागणार हिरव्या. आणि हे सगळं वाटप हे सगळं आहे ना, म्हणजे मिरच्या कांदा आणि खोबरं, ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. वाटप लावून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे वाटप झालंय बघा. लसूण मी या भाजीसाठी घेतली आहे. जेवढी जास्त लसूण तेवढी त्या भाजीला टेस्ट चांगली येते, त्यामुळे जास्त लसूण घाला. साधारण एक कांदा तरी लागतो लसुणीचा, एक गड्डा. आता आपण हे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. आहे ती साला सकट ठेवलेली आहे. जर सालं नाही काढला तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. आता हे लसूण कुटून झालंय आपला. साधारण एवढा तरी लसूण पाहिजे भाजीसाठी, एका कोरीच्या भाजीसाठी साधारण एवढा लसूण लागतो. पण आता कुकर उघडून घेतलेला आहे. या कोऱ्या आता मस्त शिजलेले आहेत. हे बघा, या आता आपण किसणीवर किसून घेऊया. आता या सगळ्या कोऱ्या आपण काढून घेतले. आपण किसणीवर किसून घेऊया. काही काही लोक खलबत्त्यामध्ये ते चेचून घेतात किंवा पाट्यावर सुद्धा
खेचून घेतात. पण आपण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाटा नसतो, वरवंटा नसतो, त्यामुळे मग अशा प्रकारे किसलं तर ते सोपं जातं. आता ही कुरी आपण किसून घेतली आहे, याच्यामध्ये थोडी बघा छोटे छोटे असे गरे झाले तयार. ही जरा जून होती ही कुरी, याच्यापेक्षा जरा कोवळी असेल तर ती आणखीन छान लागते. चल आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. आता साधारण मोठं डाऊलवर तेल घालून घेऊया. आता आपण लसूण घालून घेऊया. लसूण आता तपकिरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं. आता हा होत आलाय बघा झालं. आता याच्यावर आता आपण मग अशी जी कोरी शिजून घेतली होती ना ती घालून घेऊया. थोडी परतून घ्यायची. मग त्याच्यावर थोडीशी हळद आणि गरजेनुसार थोडंसंच मीठ, कारण पहिल्यांदा आपण पुरी शिजताना मीठ घातलेलं असतं, त्यामुळे याला जास्त मीठ नाही घालायचं. हे आता मगाशी केलेलं वाटप घालून घेऊया याच्यात. आणि छान 5-1 मिनिट वाफ काढून घ्यायची की आपली भाजी खाण्यासाठी तयार. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 5-1 मिनिट वाफ काढून घेऊया. आता 5-7 मिनिट झाली आहे आणि भाजीला चांगली वाफ आली आहे. आता आणि भाजी आपली खाण्यासाठी एकदम रेडी तयार झाली आहे बघा. भाजीचा किती छान सुगंध येतोय, एकदम सुंदर आणि टेस्टी झाली आहे. तुम्ही करून पहा आणि मला नक्की कळवा.